भीगे होंठ तेरे, प्यासा दिल मेरा। ये मैं कर लेता हूँ, तब तक आप ड्रीम इलेवन पे टी बना लो। काय मग गाबडेन मजेत ना? तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ बागायतदार माणूस, कांद्याची कोणी भरायची चालू होते, पण त्याच्यातून वेळ काढून एक नवीन व्हिडिओ तयार केला आपण। हां, आणि व्हिडिओ शॉर्ट पण बघा, व्हिडिओचा टॉपिक तर कळलाच असेल तुम्हाला। आपल्याला ना व्हॉट्सअप स्टेटस टाकणार आहे, आई बहीण काढायची। तुम्हाला सांगतो म्हणजे जेव्हापासून हे व्हॉट्सअप स्टेटस नावाचं भंगार बोर्डाचं फंक्शन आलेलं आहे ना, तेव्हापासून म्हणजे लोक स्टेटसला काय टाकतील याचा भरोसाच नाही। म्हणजे घरी बोंबला चालला असला, वे टू होम, बाहेर बोकाळायला गेला, वे टू भूर, मित्राला भेटला, फिलिंग हॅप्पी, लगेच स्टेटस पडतं भाऊचं, केरेजेस आहे यार का, आयटमला भेटायला गेला, फिलिंग सेक्सी, लगेच स्टेटस पडतं, आले चलू तुझे सितारो के शहर में। आणि त्याच आयटमने या भाऊच्या डोंगर लात मारली ना, म्हणजे ब्रेकअप झाला। नाही भाऊचे म्हणजे सकाळी 7 वाजता आगायला गेल्यापासून असे स्टेटस पडतात, असे मुझसे जो नजरे चुराने लगे हो, बडे पछताओगे, ठुकरा की मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी। हा भाऊ पाहणार ना अंबानीच्या अवलादी। तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त टेन्शन मला एकाच गाबड्याचं आहे, माहिती का, म्हणजे ज्याला असं प्रत्येक गोष्टी त्यांना स्टेटस ठेवायचं असतं। नाही तुम्ही विचार करा बरं का, जरा खोलवर विचार करा, या भावड्याचं लग्न झालंय, हा लग्न झाल्यानंतर सुहागरातीची वेळ, हा भाऊ सुहागरातीची मजा घेईल का स्टेटस टाकेल? आत्ताच ताराची कडी लावली, फिलिंग सेक्सी। काही गाबडे अशा असतात ना, त्याला प्रत्येक गोष्टीची स्टेटस ठेवायचं असतं। म्हणजे सकाळी उठले त्याचं स्टेटस, हागायला गेले त्याचं स्टेटस, मुतायला गेले त्याचं स्टेटस, जेवायला गेले त्याचं स्टेटस, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टी स्टेटस ठेवायचं असतं। खास करून याच्यात म्हणजे येतात त्या पोरींची स्टेटस बघायची, म्हणजे आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा साडी घातलेली असते ना, आणि त्याला असं वाटतं जगात सगळ्यात भारी साडीवर मी दिसते, जगात सगळ्यात भारी साडी मी असते, जगात सगळ्यात भारी सुंदर माझा चेहरा आहे। मग त्यांचे असे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे स्टेटस पडत असतात, मग त्या अशा व्हिरियस साडीच्या पोजेस, पोजेस नसतात त्या, एक्सपोज करतात, असे तोंडाचं मसाडीसार पाऊच करायचं, अर्ली वाईफ, गुड संडे, सनी, रेनी सीझन। आता काही गाबडे अशा असतात माहिती आहे, तुम्हाला सांगतो सकाळ संध्याकाळ ते भाईगिरी स्टेटस ठेवत असतात, अंगात काडीचं बळ नाही, पण असं स्टेटसवर एवढा मास करतात ना, आपल्याशी वाकड त्याच्या नदीवर लाकडं, आपल्याशी नाडला त्याला उभा फाडला, म्हणजे त्या मुळशी पॅटर्न पिक्चर आल्यानंतर ह्या असे गलगलीत भाई तयार व्हायला लागले। झाडाच्या ना फांद्यावर घाव नाही घालत बसायचा, खोडावर घाव घालायचा। मला त्या पोट्ट्या लेख सांगायचे गाबड्यांनो, बाळांनो कसं आहे, तुम्ही तुमची खोडं सांभाळा, उगाच लोकांचे नादी लागले ना, कवा तुमचं खोड उकडून येईल ना, मग चौकात जाऊन तुम्हाला टाच वाईट बसावं लागणार। आता याच्यानंतर ती सगळ्यात खतरनाक प्रजाती, म्हणजे या भावड्या लोकांना ना आपल्या भावाचे बहिणीचे आयटमच्याचे वाढदिवसाचे तारखा माहीत असतात, म्हणजे तारखा बिरखा काय घंटा माहीत नसते, पण फेसबुकला नोटिफिकेशन आलं पडायचं, लगेच ते उचलून इकडे व्हॉट्सअप स्टेटसवर छापायचं। आणि या कॅटेगरीमध्ये तुम्हाला सांगतो सगळे शेठ लोक येतात, भाऊ लोक, भैया लोक आणि सरकार। म्हणजे एखाद्याचा बड्डे असला मित्रमित्राचा, लगेच भाऊ आपल्या उद्दंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, शुभेच्छा चिम्या गोम्या आणि 4-5 फोटो चिटकायचे खाली। आणि तुम्ही सांगतो काही लोक अशा असतात माहिती का, समजा एखाद्या मित्राचा बड्डे असला ना, ऑक्टोबरमध्ये बड्डे, भाऊ असे सप्टेंबरपासून सेलिब्रेशन चालू करतात त्याच्या बड्डेचं, हां भाऊचा बड्डे कमिंग सून 28-10। काही लोक असे असतात नाही, स्वतःचा बड्डेचे ना, बड्डेची वेळ अशी स्क्रीनशॉट कॉल करून ना स्टेटसला ठेवतो, बघा आपलं फॅन सर्कल किती मोठे। आता काही भाईतडपंगे अशा असतात माहिती का, त्यांची स्वतःच्या आयुष्याची फिजावडायला राहते, म्हणजे त्याला काय घेणं नाही राहत की या जगात काय चालू आहे, या जगात काय आमूलाग्र बदल झाले, या जगात कोणाची पुण्यतिथी आहे, कोणाची जयंती आहे, काही घेणं नाही। इथं बाकीचे पोट्टे तरी ना एकमेकाचे स्टेटस पाहून कॉपी पेस्ट करतात, पण या भाईतडपंग्यात काही घेणं नाही, यांचा असं फोकस असतो, यांचं ठरलेलं असतं सोमवार ते रविवारपर्यंत काय स्टेटस ठेवायचं, म्हणजे या जगात जेवढे पण देवदेवी असतील, या भारतात जेवढे पण देवदेवी असतील, त्यांचं असं स्टेटस ठेवायचं। म्हणजे यांची सुरुवात होती सोमवारी महादेवाच्या स्टेटसपासून आणि यांचं शेवट होतं शनिदेवाच्या स्टेटसपर्यंत, शनिवारपर्यंत। आणि तुम्हाला सांगतो एखादी हिरोईनचा बड्डे असला, म्हणजे खास करून ती रश्मिका मानधना आणि ऋता दुर्गुळे फॅन सर्कल, म्हणजे त्यांची एवढी फॅन आहे ना, असे सकाळपासून रात्री झोपायपर्यंत त्या बाईंच्या असे फोटो असे पडत असतात नाही का स्टेटसवर, की दात काढलेले, तशी या भावड्याची मावशी आहे। बाकीचं काही असू, आपलं काही त्याचं घेणं देणं नाही, तुम्ही फक्त काय करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली ती, आणि अशा स्टेटस टाकणाऱ्या पोरांना व्हिडिओ शेअर करा, आणि बाकी मग बाकी काय, भेटू नवीन व्हिडिओसोबत लवकरच।